आज मी माझ्या ब्लॉगवर जी यादी टाकलेली आहे ती पुण्यातल्या ज्या बांधकाम व्यावसायिकांनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स न घेता काम चालू केलं किंवा ज्यांना एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळालंच नाही अशा लोकांची यादी टाकलेली आहे त्याचप्रमाणे आणखी एक यादी त्याच्यामध्ये ज्याच्यावर MPCB ने अशा व्हायलन्सबद्दल गुन्हे दाखल केलेले आहेत. आपल्याकडे झालं आहे काय की आपण सर्वसाधारणपणे असं समजतो की सगळ्या गोष्टी चालून जातात, जोपर्यंत चालतात तोपर्यंत सगळ्या गोष्टी चालतात. एकदा कायद्याने आपला बडगा दाखवायला सुरुवात केली की अनेकांनी त्याच्यामध्ये कितीही अडथळे आणले तरी कायदा त्याचा मार्ग स्वीकारल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे लोकांनी वेळीच काळजी घेणं गरजेचं असतं. तशी काळजी आत्तापर्यंत घेतली नसेल तरी अजून तरी तशी काळजी घ्यावी आणि फ्लॅट घेण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी तपासून घ्याव्यात. जगामध्ये प्रपोज किंवा भवितव्य असं काही नसतं. आत्ता जर क्लिअरन्स असेल, आत्ता जर परवानगी असेल तर ती परवानगी आहे. भविष्यात आम्हाला परवानगी मिळेल किंवा भविष्यात क्लिअरन्स मिळेल किंवा भविष्यात आम्हाला येणे मिळेल असं म्हणणं म्हणजे त्या कायद्याला गृहीत धरण्यासारखं आहे. आणि याने ते मिळतं बऱ्याचदा, नाही मिळालं तर पुढे काय. आता बऱ्याच स्वसाय प्रोजेक्ट असे आहेत की ज्यांचे आता लोक राहायला गेले तरी अजून एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. कायद्याने जर इथं कठोर व्हायचं ठरवलं आता काय झालं की कायदा, बांधकाम व्यावसायिक, काही अधिकारी, राजकारणी यांचं साठलोटं असल्यामुळे बऱ्याच गोष्टी या म्हणजे कायद्यामध्ये सर्क्युलर काढून बदल केले जातात जे कायद्याला अभिप्रेत नाही आहे. हे बदल कधी ना कधी उलटतील आणि त्याचा त्रास लोकांना होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं हे सगळ्यात सोपं, बिल्डर आज तुम्हाला फ्लॅट विकेल्या निघून जाईल नंतर, तुमच्या याच्यासाठी काही तो थांबणार नाही, उद्या तुम्हाला फेस करावं लागणार आहे.